आता आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि निनादला आहे ना आपल्या नदी साईडला घेऊन आलो यार. आणि आपण मासे पकडणार आहोत आणि सोबत आपला जाळा आहे बघा, ते जाळा टाकून आपण मासे पकडणार आहोत. आणि इकडे आहेत ना खवले मासे भरपूर आहेत, तर आपण ते पकडणार आहोत, पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण फर्स्ट टाईम आपण ह्या साईडला आमच्या साईडला लावतो ही जाळी, तर बघूया आपल्याला किती भेटतात. तर नक्की व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, बघूया आपल्याला भेटतात काय. आणि आपल्यासोबत आहे हार्दिक आहे आणि सार्थक आहे, आणि टोप वगैरे आणला आहे, जर भेटले तिथे तर पण मस्त की बनवू आणि खाऊ पण मस्त रेसिपी बनवू तिकडंच नदीवरती. तर चला पटकन जाऊ नदीमध्ये, व्हिडिओमध्ये शेवट पर्यंत राहा. बघा पाणी बघा अजून किती आहे. चला बघा मोरी मासे पण भरपूर आहेत. मोबाईल खाली इकडे आहे ना जाळा आणलेला आहे, तो पहिला आपण सोडवून घेऊ पटापट. मी ना सोडव म्हणजे बघा इथून आहे ना जाळा आपण टाकायची सुरुवात केली मस्त इकडे जात आहे हातरून घे सगळी इकडं तू अडकले अडकले बघ थांब 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 नको हे बघा इथं सुरुवात पण झाली लागोपाठ आपल्याला दोन अडकले ते बघा ते बघा तिकडे पटवट अडकते काम 25 बघा इकडे पटवट भेटत खवले बघा टाक इकडे वर असे आपल्या झाल्यामध्ये हा बघा पटवट पटवट भेटत अरे सुखी इथं पाहिलं गेलं चिकट आहे ज्या चिकट आहेत ते इथं लागोपाठ तीन आहेत टाकते बघा हा ठेव हा बघा इथं पण आहेत दोन अजून ते नंतर आहे ना शांत पाणी होईल ना त्यावर निघतील बाहेर इथं हवं हे इथं बघ उचले ते उचले ते हवं इतर तीन आहेत इथं पण आहेत भरपूर आहेत टाकताना पण हे इकडे आखे घेऊन येते जवळ पटापट लागले टाकले टाकतानाच लागले ते चालेल आणि इकडे पटापट लागते म्हणजे टाकतानाच लागले बघ इथं दोन कसले मोठे आहेत आपण आहे ना फर्स्ट टाइम इकडे ट्राय करतोय अशी जाळ्याची पटापट भेटले आपल्याला इकडे बघा झाला आणखीन चांगला असतं ना तर आणखीन भेटले असते आपल्याला सार्थ वगैरे खुश त्याच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. आपल्या इकडे ना मित्रांनो यांना खवले बोलतात खवले मासे आम्ही बोईट बोलतो आणि ह्याला बोईट पण बारके छोटे बोईट म्हणजे आपल्याला गोड्या पाण्यालाच भेटतात इकडं आणि खतरनाक आपल्याला इकडे भेटतात एक नंबर पहिला तू खाली नको येऊ सार तर काटा का तू वरती जा ना पालाला तू एक चिकट आहे जाम ना चिकट आहेत ना भरपूर हातात बसतानाच हे होते तेच लागतील हवं येते काय नाही पटवड आपल्याला भरपूर भेटलं इथे काय कौल्ले हजे कांबार मोडणार आहे असं वाकड हा ओ पेरू थवा दुसऱ्याच आहे ह्याच्यात कुठला ते बघ ते त्याच्यातच ठेवा तिथंच तिकडे मारा ते आपल्याला भेटलेत मासे पाठापट आणि घेतले आहे ना मित्रांनो गेले पण अर्धे बघा एवढे भेटलेत आपल्याला आणि एवढेच गेले म्हणजे आहे ना इकडे पिशवी आपली झोला आहे ना तो फाटलेला पेरू कसा कापतो पेरू भेटला आपल्याला बस जा तिकडे बसा जा जरा तिथं बसा जा खतरनाक हे भाई भाई
ए बाहेर पहिले आहे ना काही खवले बे का काही झवले खवले खजाना खजाना मिल गया खजाना मिल गया पाण्यातला दिवड लागलाय तिथं ते बघा तिथं दिवड लागलाय झाल्यामध्ये मोठा अडकलाय बघा भरपूर मोठा आहे बघा आहे जिवंत थोडाफार हलो ते शेपटी बघा सोडून देऊया आणि जिवंत आहे त्याच्यामुळे आपण पटकन सोडून देऊया बघूया आता जिवंत पाहुणं तर पाहू गेला जिवंत जिवंत असला माहिती पाण्यामध्ये याच्यामध्ये वसायचे एवढे आणि आपली आहे ना ह्याच्यात इथंच रेसिपी बनवायची आहे मस्त पैकी ह्याची ह्याची आहे ना मित्रांनो इथंच आपण रेसिपी बनवू मस्त चूल बिल पेटवून आणि इकडे मस्त चूल बिल झाली आपली रेडी आणि आता मस्त पैकी इथं टोप ठेवूया बघूया टोप किती बारीक आहे ना अजून थोडी साईज कमी करा लागेल इकडे माती आहे आपली लेवल घेऊन झाले मस्त टोपण चढलाय वरती पहिला आहे ना इकडं आणि निनाद आहे ना मस्त वेगळा इकडे खवले आहेत ना निसतोय म्हणजे वरचे खवले काढतोय त्याचे त्याला भरपूर आयडिया माहिती आहे आणि पाठोपाठ आहे ना साफ करायचे असे आपल्याला साफ करून झालेत आपले एकदम तिसरा आणि असे हे साफ करायचे भरपूर साफ नाही केले तर मग बेकार लागते आणि भरपूर आहे ना इकडे पहिले साफ करून घ्यावा मासे आणि मासे पण भरपूर आहेत मित्रांनो आपण घरून काय आणलंय नाही तर आपण दगड घेऊया मस्तपैकी कटिंग करायला म्हणजे ह्याच्यावरच्या मस्तपैकी चॉप करू आपण कांदा वगैरे चला मस्त टोमॅटो आहे आपला घेऊन घेऊया कांदे आहेत कांदे पण घेऊन घेऊ दगड हे धाम अर्धा दगड नाही काय नाही करणार असती जा असती जा बघा इकडं आपला ना कांदा वगैरे कटिंग करून झालाय मस्त आणि तिकडं आपली चूल पेटवली आणि निनाद तिकडं मासे साफ करतोय घासायचं खवले निघतात खवले काढायचे आयडिया खतर ना काही कातलावरती घासून खवले निघतात पटापट आम्ही लहानापासून असे कातलावरती खवले निसायचे बोयटा बिटांचे साफ करून झालेला इकडे पूर्ण आणि पटापट केले साफ आणि पहिले आहे ना आपण बनवूया तिकडे चाल मित्रांनो बघू शकता मस्त नीट आपल्याकडे आहे कांदा आपण टाकून घेऊया आपण ढवलू घेऊया आणि आपण मेन आहे ना मेन म्हणजे टोप आणलाय बारीक आणि माशांची क्वांटिटी जास्त आहे इकडे माशांची क्वांटिटी मोठी आहे सगळं मिक्स आहे हलत सगळं मिक्स आणलाय मिक्स आणि इकडे आपले दोन हसतात दुसरे मंडळी विकू खरी तो पडलाय बारीक आणि आता घ्यायला लागेल जास्त नाही राहणार तो पडलाय आपला बारीक आहे बघा बघा करून आपल्याला आहे ना मस्त आहे की ह्याच्यामध्ये थोडाफार पाणी टाका लागेल नवीन टेक्निकचा कालचा आपण काविलता वगैरे काय आणला नाही नवीन टेक्निकचा कालचा बघा तर असेच आपल्याला मिस करायला लागतील उकळ येतोय मस्त मस्त कडकड अजून आपल्याला नाही तर 10 मिनिटं तरी इथं शिजवत ठेवावं लागेल इकडे आपण आणलाय केळी चपान तर मस्त इथे साफ करून घेऊया इथं भात वगैरे वाढून झालाय अरे आहे निसतेच खाता येत तान जरा आपलं आहे बाकी अजून काम आलं हा इकडे आपला कालवण आहे पैकी वाढून घेऊया एवढा ते एवढा कालवण बघ कालवण काय नाही बोलटांचा सला हा खरवाट खरवाट इथे थोडस ती कालवण कालवण तिकट झाला असेल आणि तो इकडे जंगलामध्ये एक नंबर इकडे मासे आहेत आपले साईडला बघू शकता एक नंबर आणि मस्त आपला इकडे आहे ना सगळा ओके झालाय आपला रस्ता वगैरे एकदम भारी झालाय खतरनाक
आणि जंगलामध्ये खाण्याची एक वेगळीच मजा असते आणि ते आज आपण अनुभव घेता होईत. आणि इकडे बघा मस्त इकडे मासे आहेत आपले आणि इकडे खायची सुरुवात पण केला नाही ह्या दोघांनी. कसं झालं रे हार्दिक? मस्त 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 ना कडक. वा जंगलामध्ये खायची एकदम खतरनाक मजा ने. आणि आता वाजले असतील बहुतेक 4-4:30 वाजले असतील तर पाठोपाठ खाऊन घेऊया. चला घरचा रस्ता पकडूया नाही. आणि फुल एन्जॉय केली म्हणजे भरपूर मजा आली कारण मासे पण आपण इकडे नदीमध्ये पकडून आहे ना आणि इथेच आपण बनवले त्याच्यामुळे आणखीन भारी आणि एकदम फ्रेश मासे एकदम ताजे 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 मच्छी आपण इथं बनवली मस्त वेगळे खतरनाक एक नंबर राखते. झाला भरून झालाय झाला ना ओके चला चला हा खा घरी जाऊन खा नंतर. आणि एवढे उरले ते आपण घरी नेऊ. हार्दिकला जाम आवडतात ती मच्छी तरी अजून खातोय हार्दिक घरी घेऊन खा मस्त आहे. चला तर मित्रांनो आता चाललोय आपण घरी आणि खूप एन्जॉय केला. नदीला येऊन आपण ही पहिल्यांदा इकडे आपल्या साईडला टेक्निक वापरली जाल्याची आणि जाल्याला ना पटापट आपल्याला मासे भेटले खवले मासे आणि ते आपण मस्तपैकी बनवले तुम्ही बघितलं असाल. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असाल मित्रांनो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्रायबर केला असेल तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला लाईक करा. चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय. चला.